नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, सर्व महाराष्ट्रातील तमाम आमच्या व्यूवर्स आणि सर्व होऊ घातलेल्या डॉक्टर्स आणि डेंटिस्टला आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा जो दिवस आहे, इथून पुढे नीटच्या परीक्षेला म्हणजे 17 जुलै आणि आज 1 जुलै दरम्यान 15-16 दिवस राहिले आणि ह्या त्यातले जे 17 दिवस आपल्याला सोडावंच लागेल, म्हणजे स्ट्रिक्टली आजपासून 15 दिवस राहिले. म्हणजे आत्ताचा रविवार सोडला की एक रविवार सोडला की त्याचा पुढचा रविवारी आपल्या परीक्षा आहे. काहीही टेन्शन घेऊ नका, 100% तुमचा अभ्यास चांगला झाला आहे, काही काळजी करण्याची काम नाही. खूप वेळा आपल्या डोक्यामध्ये जो कन्सेप्ट असतो तो फोबिया असतो आणि भीतीमुळे आपण जास्त चुका करतो, सिली मिस्टेक्स करतो आणि आपला जो अभ्यास झालेला आहे आणि ज्याचा स्कोर आपल्याला खरं होणार होता तो खरा स्कोर न होता आपला खोटा स्कोर आपल्या मार्कशीटवरती येतो केवळ भीतीमुळे. खरं पाहता ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे, काही कारण नाही तुम्हाला म्हणजे एनसीईआरटीच्या बाहेरचं 100% एक सुद्धा प्रश्न येणार नाही. गेल्या 7 ते 10 वर्षापासूनचा अनुभव पाहता आम्ही सर्व विद्यार्थ्यांचे आणि सक्सेसफुल विद्यार्थ्यांचे सर्वांचा अभ्यास करून हा एक स्ट्रॅटेजी बनवण्यात आलेली आहे आणि ते स्ट्रॅटेजी मी तुम्हाला आज सांगणार आहे. इथून पुढच्या 15 दिवसामध्ये आपल्याला स्कोर ग्रो करायचा आहे. आपला स्क्रो आपला पहिला जो स्क्रो आहे त्याच्यामध्ये स्कोअरमध्ये ॲड करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे कमीत कमी 50 मार्क. वास्तविक हा सगळा प्रकार आपण बघायला गेलं तर 650 पुढच्या विद्यार्थ्यांना 50 मार्क वाढवणं थोडं कठीण आहे आणि 700 वरती असणाऱ्या माणसाला तर 50 कसे वाढणार हे पण प्रश्न आहे. परंतु तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे, त्यामध्ये आत्ताचा जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये खूप सारा म्हणजे आपल्याला सिलेक्शन लेवलपर्यंत जायचं आहे. म्हणजे यावर्षी गव्हर्नमेंटच्या सिलेक्शनला 580 टार्गेट मी ठेवलं आहे. दरम्यान हा सर्व कॅटेगरीनुसार चेंज होईल. दरम्यान समजा NT1 यासाठी एक 90 मार्काचा डिफरन्स राहील आणि SC साठी एक 100 ते 110 मार्काचा फरक राहील. त्याचबरोबर बाकी सर्व कॅटेगरीमध्ये 30-40 आणि OBC मध्ये एक 5 ते 10 मार्काचा, EWS मध्ये एक 3-4 मार्काचा फरक राहील. म्हणजे आपल्याला 580 स्कोअर कशा पद्धतीने इझिली करायला पाहिजे या संदर्भात आपण गाईडलाईन करणार आहे. वास्तविक पाहता आपल्याला सर्वांना वेळ हा 3 तासाच होता, 180 मिनिटाचा होता. गेल्या वर्षी एक्झाम पण झाली आणि त्या एक्झाममध्ये 200 प्रश्न आले, एक्स्ट्रा प्रश्न 20 आले, तरीसुद्धा वेळ हा 180 होता. खूप साऱ्या विचारांती असा निर्णय झाला की 200 तुम्हाला मिनिट्स देण्यात आले. म्हणजे निश्चित हे 20 मार्क जे 20 मिनिट जे वाढलेले आहेत त्या 20 मिनिटामध्ये आपली कॉम्पिटिशन लेवल ही वाढणार आहे, त्याचबरोबर आपला स्कोअरसुद्धा ग्रो होणार आहे. त्यामुळं त्याचा अंदाज घेता गव्हर्नमेंट MBBS महाराष्ट्रामध्ये किंवा BMSसुद्धा 10 मार्कांनी वरती जाऊ शकत आहे. गव्हर्नमेंट BDSसुद्धा 5 ते 10 मार्कांनी वरती जाण्याची शक्यता ह्यावर्षी मला वाटत आहे, कारण नंबर ऑफ विद्यार्थ्यांची संख्या फार मोठी आहे. त्याचबरोबर वेळ 20 मिनिट एक्स्ट्रा मिळाला, 20 मिनिट म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. दरम्यान निश्चित या 20 मिनिटामध्ये तुम्ही जर त्याचा वापरच केला तर 10 तरी प्रश्नांची जादा उत्तरं देऊ शकता, म्हणजे 40 मार्कांना ग्रो होत आहे. मी तर वास्तविक धरायला गेलं तर 20 मार्कांनी कट ऑफ वरती धरलेला आहे. दुसरा प्रकार असा, सगळ्या 200 प्रश्नांमध्ये दरम्यान 70% म्हणजे 140 प्रश्न हे इझी लेवलचे असतात. मग इझी लेवलच्या प्रश्नामध्ये आपल्या सिली मिस्टेक्स झाल्या नाही पाहिजे हे पहिलं लक्षात ठेवा. आपण एक्झाम सोडवत असताना पहिल्यांदा बायोलॉजीचा पेपर सोडवायला पाहिजे, ते आपल्याला 40 ते 45 मिनिटामध्ये संपला पाहिजे. केमिस्ट्रीचा नंतरचा पेपर जो आहे ते 45 प्रश्न असताना त्या ठिकाणी सुद्धा 45 ते 50 मिनिटामध्ये आपला हा संपूर्ण पेपर संपला पाहिजे. तसा विचार करायला गेलं तर आपल्याकडे 100 ते 110 मिनिटामध्ये 2 पेपर संपले पाहिजे आणि राहिलेल्या 100 ते 90 मिनिटामध्ये आपल्याला संपूर्ण फिजिक्स हा पेपर सोडवायचा आहे. आपल्याला टफ लेवल जे जाते ते फिजिक्समध्ये जाते, बायोलॉजीमध्ये इझी लेवलची जी शक्यता असते जवळपास 90 ते 95% असते, केमिस्ट्रीमध्ये इझी लेवल 85 ते 90% असते, फिजिक्समध्ये ते इझी लेवल 60 ते 65% येते. त्यामुळं फिजिक्समध्ये काही वेळा चुका होऊ शकतात प्रॉब्लेम्समध्ये. ज्यांचा मॅथमॅटिक्सवरती कमांड आहे त्यांना फिजिक्ससुद्धा काही अवघड जाण्याचं काही कारण आहेच नाही. आपल्याला 110 मिनिटामध्ये पहिले 2 पेपर सोडवायचे आहेत,
पहिल्या 50 मिनिटामध्ये किंवा 40 ते 45 मिनिटामध्ये किंवा 50 मिनिटामध्ये मॅक्झिमम बायोलॉजीचे 90 च्या 90 प्रश्न सोडून झाले पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही एक पहिला टॉपिक लक्षात घ्या की यामध्ये ह्या आपल्या ज्या टोटल पेपर्समधले जर 140 प्रश्न जर सोपे असतील तर राहिलेले 30 प्रश्न हे मिडियम लेवलचे असतील आणि राहिलेले 30 प्रश्न हे टफ लेवलचे असतील. आपल्याला 140 मध्ये जवळपास 130 पर्यंत जायचं आहे की 130 प्रश्नांची उत्तरं हे 100% बरोबर आली गेली पाहिजे. म्हणजे 13 चौक 52 520 मार्क हे आपल्याला पहिल्या 140 इझी लेवलमध्ये मिळून जातील. 520 मार्क मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे 30 क्वेश्चन्स येणार आहेत त्या 30 क्वेश्चन्समध्ये हा मीडियम लेवलचे क्वेश्चन्स असल्यामुळे ह्या मीडियम लेवलच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला कमीत कमी 20 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली पाहिजे. बघा आपण 140 मध्ये 10 सोडले, परंतु 40 मध्ये 10 सोडतोय म्हणजे भरपूर सारे सोडतोय. म्हणजे त्या 30 प्रश्नामधले 20 प्रश्नाची जरी उत्तरं बरोबर आली तरी 80 स्कोर आपला 100% होऊ शकतो. राहिलेल्या 30 प्रश्नामध्ये राहिलेल्या टफ लेवलच्या 30 प्रश्नांमध्ये फक्त 10 प्रश्नाची उत्तर आपल्याला बरोबर येणार आहेत असं पकडलं तरीसुद्धा आपल्याला हे 40 मार्क आणि हे 80 मार्क 120 मार्क हे मिळणार आहेत आणि आपल्या इझी लेवलमधले 520 मार्क. असे सर्व विचार करायला गेलं तर 640 मार्काचा स्कोर आपल्या हातात येतो. परंतु जे चुकलेले मार्क्स आहेत ते तिन्ही ठिकाणी आपण वजा केले तर 40 मार्क आपले वजा होतात. म्हणजे 600 आपल्याला मार्क्स पडायला काही हरकत नाही. त्याच्यामध्ये इझिली छोट्या मोठ्या मिस्टेक्स वगैरे जर बघायला गेलं तर आपल्याला 580 स्कोर व्हायला काही हरकत नाही. हे बघा, पहिल्यांदा तुम्ही पेपरमधले 20 मिनिटाचा वापर कशा पद्धतीनं करायचा आहे याचा आपण अभ्यास करायला पाहिजे. कारण गेल्या वर्षीसुद्धा 180 प्रश्नाची उत्तरं सोडवायची होती, 200 प्रश्न होते, वाचायचे होते आपल्याला 200 प्रश्न आणि लिहायचे किंवा सोडवायचे फक्त 180 होते त्या आणि मिनिटे मात्र आपल्याला 180 मिनिट होते. यावर्षी जर आपल्याला 20 मिनिट एक्स्ट्रा मिळत असतील तर त्या 20 मिनिटाचा जर वापर आपल्याला स्टडी लेवलमध्ये म्हणजे वाचण्यामध्ये तुम्ही वेळ घालवला समजा आणि वाचण्यामध्ये वेळ घालवल्यानंतर त्या वेळामचा वापर विनियोग मिस्टेक्स कमी करण्याकडे केला तर गेल्या वर्षीच्या तुलनेत 10 मिस्टेक्स जरी कमी केल्या तर 40 ने आपला स्कोर ग्रो व्हायला 100% हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे बायोलॉजीमध्ये बऱ्यापैकी स्कोर आपल्याला करता येऊ शकतो. इझी लेवलच्या 140 प्रश्नांपैकी 130 प्रश्नांची उत्तरं आपल्याला 100% आली पाहिजे तरच आपल्याला सिलेक्शन होईल. दुसऱ्या जो मीडियम लेवलच्या 30 प्रश्नांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जे 10 प्रश्नांची उत्तरं जरी चुकले धरले तर 20 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली गेली पाहिजे. आणि तिसरे राहिलेला जो टफ लेवल आहे त्या टफ लेवलमधून 10 प्रश्नांची उत्तरं जर पकडले तर आपल्याला फक्त 640 मार्क आपल्याला एक्स्ट्रा मिळत आहेत. यातली 20 प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडून द्यायची आहेत त्यामुळे ते सोडणारच आहे. त्यामुळे या सर्वातले 140 मधले 10 प्रश्न सोडून द्या किंवा या तिन्ही टॉपिकमधले इकडे 5-5 सोडून देऊ शकता. म्हणजे आपल्याला 20 प्रश्न तर 100% सोडवायचे आहे. म्हणजे आपला स्कोर 580 अबोव यायला काही हरकत नाही. म्हणजे पहिल्यांदा हा 20 मिनिटाचा वापर आपण हा प्रश्न पूर्ण वाचण्यामध्ये हे बघा किती टक्के वाढ झाली, 10% आपल्याला वेळ ज्यादा मिळाला. 180 तुलनेत 20 मिनिट जर जास्त मिळत असतील आपल्याला तर 100% 10% आपल्याला वेळ जास्त मिळतोय. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 10% वेळ जास्त मिळत आहे. मग जर इझी लेवलच्या प्रश्नांसाठी जर आपला वेळ जो आहे तो तेवढाच लागेल बरोबर, म्हणजे गेल्या वेळेस जेवढा तेवढाच लागेल. मग इझी लेवलचे प्रश्न तर आपल्याला 100 ते 130 मार्क 130 पर्यंत इझी लेवलचे प्रश्न आहेत, तिकडे तर तुमचा वेळ वायफळ जाणारच नाही. मग गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये राहिलेल्या 80 प्रश्नांमध्ये जर आपल्याला अभ्यास करायला गेलो तर तिकडे आपल्याला जवळपास 20 ते 25% वेळ हा जास्त मिळतो. म्हणजे फिजिक्समध्ये किंवा केमिस्ट्रीच्या टफ प्रॉब्लेम क्वेश्चन्समध्ये किंवा बायोलॉजीच्या टफ लेवलच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला स्टडी करायला गेलो तर तिकडे आपल्याला 20 ते 25% वेळ म्हणतो मी वेळ आपल्याला जास्त मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यामध्ये सिली मिस्टेक्स किंवा उत्तराच्या बरोबर जाऊन मार्क्स मिळण्यासाठी जी शक्यता निश्चित जास्त आहे. त्यामुळे 380 स्कोर होण्याला काही हरकत नाही असं मला वाटतंय. यानंतर शेवटी एक प्रश्न बऱ्याच वेळांचा आला की मी गेल्या 2 वर्षापासून मी हे इलिजिबल होत नाही तर आता इलिजिबल होण्यासाठी काय ट्रिक आहे सांगू शकता का? तुम्ही कॉन्सन्ट्रेट ऑन ओनली करेक्ट आन्सर्स. बघा, त्याला इलिजिबल फक्त व्हायचं आहे मॅनेजमेंटमधून ऍडमिशन MBBS BDS BAMS ला घ्यायचं आहे किंवा काय असेल ते,
परंतु तुम्हाला फक्त इलिजिबल 150 मार्कांची बेरीज करायची आहे. असं ज्यांना असेल त्यांनी पहिलं बायोलॉजीवर कॉन्सन्ट्रेट करा. बायोलॉजीला कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर काय होईल की तुम्हाला मॅक्झिमम इझी लेवलचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये निश्चित आपल्याला कमीत कमी 40 प्रश्नांची उत्तरं ही बरोबर आली पाहिजे. त्याच्यामध्ये चुका देऊ करूच नका. तुम्ही चुकून वजा मार्क करण्याच्या भानगडीत पडूच नका. येत नाही तर पुढे जा, येत नाही तर पुढे जा. कारण आपल्याला भरपूर 200 प्रश्नामध्ये फक्त 40 प्रश्नाची उत्तरं बरोबर लिहायची आहे. म्हणजे 5-4 प्रश्न सोडून देऊन एक प्रश्न लिहिला तरी पण बरोबर येते. पण 100% परफेक्ट आपल्याला उत्तर असेल तेच आपल्याला लिहायचं, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे चुका करण्याकडे कर. हे बघा, मी सांगत आहे ना, पहिल्यापासून सांगतो की ज्याला इलिजिबल व्हायचं आहे त्यांनी चुकीच्या गोष्टी लिहूच नका. म्हणजे इलिजिबल होत नाही ज्यांना इलिजिबल व्हायचे, कारण 100 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वजा होणाऱ्यांची संख्या फार मोठी असते. परंतु तोच कम्पॅरेटिव्हली 560 वरती जाणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या, पहिला स्क्रो एवढा मोठा ग्रो होत गेलेला असतो किंवा 620-640 पर्यंत गेलेला असतो, राहिलेले क्वेश्चन्सच कमी राहतात. त्यामुळे वजा होणाऱ्यांची संख्या तिकडे कमी राहते. कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर सगळ्या प्रश्नांची मॅक्झिमम उत्तरं सोडवत गेला आणि तुम्हाला स्कोर जर 100-125 होत असेल तर तुमच्या चुकणाऱ्यांची संख्या खूप मोठी राहते. त्यामुळे वजा मार्कांची संख्या कमी होते. त्यामुळे इलिजिबल होण्यासाठी तुम्हाला शक्यता अडचण येते. त्यामुळे जेवढं बरोबर आहे बायोलॉजीमधलं जे एक्झॅक्ट बरोबर येते ना सोडवा, एक्झॅक्ट बरोबर येते ना सोडवा, नाहीतर पुढे जा, नाहीतर पुढे जा. असं करत करत गेला तर तुम्हाला 100% जेवढं बरोबर आहे तेवढंच लिहा, जेवढं येत आहे तेवढंच लिहा. जास्त डिफिकल्टमध्ये जाऊ नका. फक्त इलिजिबल व्हायचं आहे आपल्याला, 100% तुम्ही इलिजिबल व्हा. इझी लेवलचे प्रश्न 140 असतात, त्यातले आपल्याला फक्त 40 प्रश्न सोडवायचे. फिजिक्समध्ये 100% आपल्याला जवळपास 40-45% इझी लेवल असते. 80-85-90% आपल्याला बायोलॉजीमध्ये इझी लेवल असते. 70-80% आपल्याला केमिस्ट्रीमध्ये सुद्धा इझी लेवल असते. यामुळे आपल्याला इझी लेवलच्या प्रश्नांमधल्या प्रत्येक प्रश्न वाचा. वाचल्यानंतर येत असेल परफेक्ट सोडवा, इकडे बबलिंग करा, पुढे जा. नाही येत पुढे जा, नाही येत पुढे जा. असं करत 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 तुम्ही फक्त 40-50 प्रश्न जरी सोडवले तरी तुम्ही इलिजिबल 100% व्हाल असं मला वाटतं. एवढंच या निमित्तानं सांगेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला करिअर मेकिंग गायडन्स या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती आम्ही गाईडलाईन्सची सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचा मार्ग सुकर होण्यासाठी मदत होईल. एवढंच या निमित्ताने जय हिंद, जय महाराष्ट्र.